नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्समध्ये सर्व नीट अस्पिरंट्स, त्यांचे पालक आणि होऊ घातलेले सर्व डॉक्टरांचं हार्दिक स्वागत. आजचा जो विषय आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये BAMS नवीन 5 कॉलेजेस कोणते चालू झालेत आणि किती सीट्स आहेत त्याबद्दल चर्चा करणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 78 कॉलेजेस आहेत, त्यामधले 73 कॉलेजेसचे ॲडमिशन्स 2020 झालेले होते. त्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस 21 आहेत आणि त्यामध्ये 1712 एवढे गव्हर्नमेंट सीट्स आहेत. सरासरी 30 ते 35 हजार रुपये ह्या सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये फीज आहे आणि प्रायव्हेट कॉलेजेसची संख्या 52 एवढी आहे आणि त्यामध्ये 3610 एवढे सीटची संख्या आहे. वेगवेगळ्या रिझर्वेशनच्या कॅटॅगरीवाईज रिझर्वेशन ह्या ठिकाणी आहे आणि हे टोटल जे 3610 सीट्स आहेत ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस, प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत आणि या कॉलेजेसमध्ये दरम्यान 1,60,000 ते 2,41,000 सरासरी फीज आहे. ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे अशांना उत्पन्नाचा दाखला दिल्यानंतर 50% फी माफी होते. SC ST या कॅटेगरीसाठी कसल्याही प्रकारची फीज नसते. हॉस्टेल आणि मेस आणि 1,500 फक्त फीज असते. फीजे NT म्हणजे फीजेला आपण NTA म्हणतो आणि NT 1, 2, 3 NT BCD म्हणतो. म्हणजे NT A, B, C, D आणि डिफेन्स आणि हे सर्व कॅटेगरीचे जे प्रायव्हेट आणि प्रायव्हेट कॉलेजेसमधले जे कट ऑफ त्याचा जो फीज असते ते फीज अगदी 10% एवढी असते. त्यांनासुद्धा फी माफी टोटल माफ असते. त्यामुळे BAMS ॲडमिशन्स ज्यांना घ्यायचं आहे त्यांना 1712 एवढे गव्हर्नमेंट सीट्समध्ये ॲडमिशन घेताना अगदी म्हणजे इतर कॅटेगरीसाठी नाममात्र फी पडते. त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ओपन व्यतिरिक्त सर्व प्रकारच्या कॅटेगरींसाठी सुद्धा अगदी खूप 10,000 आत एवढी फीज असू शकते. हॉस्टेल आणि BS थोडंसं वेगळं असू शकतं. तर यावर्षी नवीन 5 की ज्या कॉलेजांना गेल्या वर्षी 2020 ॲडमिशन्स करण्यासाठी परवानगी मिळालेली नव्हती अशा 5 कॉलेजेसमध्ये एकूण 350 सीट्स आलेल्या आहेत. त्या कॉलेजेसचे नाव मी तुम्हाला आत्ता सांगत आहे. DS नाईक आयुर्वेद महाविद्यालय नागाव हे महाराष्ट्र राज्यातील धुळे या राज्यामधील कॉलेज असून ह्याचा कोड जो आहे तो 3127 असा कोड आहे. या ठिकाणी 1,50,000 एवढी फीज आहे आणि 50 सीट्स इंटेक असणारं हे कॉलेज 2021 ॲडमिशनसाठी आलेलं आहे. दुसरं कॉलेजमध्ये रामराव पाटील आयुर्वेद महाविद्यालय पूर्णा हे सुद्धा 40 सीट्सचं कॉलेज आहे आणि हे प्रायव्हेट कॉलेज 1,35,000 या ठिकाणी फीज आहे आणि हे कॉलेज परभणी जिल्ह्यामधील एक यावर्षी 2021 ॲडमिशनसाठी नवीन तयार झालेलं आहे. तिसरं जे कॉलेज आहे श्रीमती शालिनीताई मेघे आयुर्वेद कॉलेज भिलवाडा भंडारा जिल्ह्यामधील 60 सीट्सचं कॉलेज आहे. या ठिकाणीसुद्धा 1,50,000 एवढी फीज आहे आणि ह्याची इस्टॅब्लिशमेंट 2020 म्हणजे गेल्या वर्षी ह्याला मान्यता आली होती पण ॲडमिशनसाठी हे आलेलं नव्हतं. हे 2021 हे ॲडमिशन ह्या ठिकाणी होणार आहे. चौथं जे कॉलेज आहे ते म्हणजे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आयुर्वेद महाविद्यालय कोपरगाव. हे सुद्धा एक कॉलेज अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या गावामधील कॉलेज आहे. 1,50,000 या ठिकाणी फीज आहे आणि हे यावर्षी नवीन कॉलेज झालेलं आहे. 2021 इस्टॅब्लिशमेंट आहे म्हणजे यावर्षी नवीन 100 सीट्सचं कॉलेज आहे आणि या ठिकाणीसुद्धा टोटल इंटेक हा 100 सीट्सचा आहे. आणि त्यानंतर 5व्या नंबरचं जे कॉलेज आहे त्याचा जो कोड आहे तो 3185 असा आहे आणि आयडियल कॉलेज ऑफ आयुर्वेदा वाडा या ठिकाणी हे कॉलेज 100 सीट्सचं चालू झालेलं आहे 2021. हे पण नवीन कॉलेज आहे. या ठिकाणी 1,50,000 एवढी फीज आहे. ह्याची इस्टॅब्लिशमेंट 2021 आहे आणि 100 सीट्सचं हे कॉलेज आहे आणि या ठिकाणी आपल्याला म्हणजे हे पालघर जिल्ह्यामधील वाडा या गावचं आयडियल आयुर्वेद महाविद्यालय आहे. हे 5 कॉलेजेस आपल्याला नवीनसाठी ॲडमिशन करण्यासाठी आलेले आहेत. त्यानंतर
टोटल सीट्सचा जर बीएमएसचा आपण अभ्यास करायला गेलो, चाहे कोई क्वेश्चन हो, कोई डाउट हो या कोई कॉन्सेप्ट ना समझ आए, बोर्ड्स हो या जेई नीट, पढ़ाई में कोई भी दिक्कत आ रही हो तो उसका सोल्यूशन है फिलो ऐप। अपने डाउट्स को किसी भी टाइम क्लियर करें इन दीज थ्री इजी स्टेप्स। सबसे पहले इस ऐप को प्ले स्टोर या ऐप स्टोर से डाउनलोड कर लें, अपने फोन नंबर से इजिली साइन अप कर लें, अपने क्वेश्चंस का पिक्चर लें या उसे टाइप करके सबमिट करें और फिलो आपको 60 सेकंड्स में इंडिया के टॉप एक्सपर्ट से लाइव कॉल पे कनेक्ट कर देगा। आपके क्वेश्चन में आप कहना चाहते हैं कि बल्ब की पावर कितनी है, अगर बल्ब जो है वो 220 वोल्टेज पर ऑपरेट हो रहा है, राइट, इस बैटरी का जो वोल्टेज है वो आपको गिवन है 220, तो ये आपको सिंपल रिलेशन हो गया यहाँ पर। अब अगर कोई आपको और डाउट है तो आप बताइए। इस ऐप का डाउनलोड लिंक नीचे डिस्क्रिप्शन में है, सो डाउनलोड फिलो नाउ। तर गव्हर्नमेंट कॉलेजेसमधल्या 21 कॉलेजेसमधले 1712, प्रायव्हेट कॉलेजेसमधले 52 कॉलेजेसमधले 3610 आणि न्यू यावर्षी चालू झालेले असे 5 एकूण 350 सीट्स नवीन चालू झालेत 5 नवीन कॉलेजेसमधील। एकूण संपूर्ण 78 BAMS कॉलेजेसमध्ये आपल्याला जो इंटेक आहे तो 5672 एवढे सीट्स अवेलेबल आहेत। आणि डीम्ड कॉलेजेसचा विचार करायला गेला तर महाराष्ट्रामध्ये एकूण 4 डीम्ड कॉलेजेसचे आयुर्वेद BAMS कॉलेजेस आहेत आणि या ठिकाणी एकूण 360 सीट्स आहेत आणि त्या कॉलेजेसचे नाव म्हणजे डॉक्टर DY पाटील आयुर्वेद अँड हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई, 100 सीट्सचं कॉलेज आहे, या ठिकाणी 600,000 रुपये फीज आहे आणि हे मुंबईमधलं कॉलेज आहे। दुसरं म्हणजे डॉक्टर DY पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर पुणे, हे सुद्धा 100 सीट्सचं कॉलेज आहे आणि या ठिकाणी सुद्धा 395,000 एवढी फीज आहे। भारती विद्यापीठ आयुर्वेद कॉलेज पुणे, हे सुद्धा 100 सीट्स आहे आणि 349,520 एवढी या ठिकाणी फीज आहे। आणि त्यातलं चौथं जे डीम्ड युनिव्हर्सिटी आहे ते म्हणजे महात्मा गांधी आयुर्वेद कॉलेज अँड रिसर्च सेंटर वर्धा, या ठिकाणी सुद्धा 60 सीट्स आहेत आणि आपल्याला एकूण 360 सीट्स आहे डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला ॲडमिशन होणार आहे। या ठिकाणी 505,000 पर इयर फीज आहे, म्हणजे टोटल 5672 हे आपले गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सीट्समधले कॉलेजेस, त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटीमधले 360, असे मिळून 6032 सीट्स महाराष्ट्रामध्ये यावर्षी ॲडमिशन्स होणार आहे। त्यामधले 15% ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कोटा, त्याला आपण इन्स्टिट्यूट कोटा म्हणतो किंवा मॅनेजमेंट कोटा म्हणतो, त्यामधून भरले जातात आणि राहिलेले जे 85% सीट्स आहेत हे सगळे सीट्स आपल्या मेरिटनुसार भरले जात आहेत। तर या संदर्भात BAMS कॉलेजच्या संदर्भात काही जणांना जो कटऑफचा जनरली जो प्रायव्हेट कॉलेजचा जो कटऑफ आहे तो 325 आसपास राहिलेला आहे, ह्यावर्षी तो 5 किंवा 10 मार्कानं खाली किंवा वरती जाऊ शकतो, परंतु त्याच्यापेक्षा आसपास असणाऱ्या मुलांना ह्याच्यामध्ये भाग घेऊ शकता आणि स्ट्रे वेकन्सीपर्यंत आपण वेट करू शकतो। आपल्याला BAMS संदर्भामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य आणि इतर सर्व राज्यामध्ये काही इन्फॉर्मेशन किंवा ॲडमिशनच्या संदर्भात काही आपल्याला माहिती पाहिजे असेल तर आम्ही मॅनेजमेंट कोट्यामधून ॲडमिशन करण्यासाठी गाईडलाईन्स पुरवतो। त्याचबरोबर या सर्व BAMS कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन घेण्यासाठी काही काउन्सिलिंगमध्ये मदत पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंगचा आमचा प्रोग्राम पण आमचा घेऊ शकता, त्याचबरोबर आमच्या मॅनेजमेंट कोट्याची सुद्धा सर्व्हिस तुम्ही घेऊ शकता। आपल्याला हा जो व्हिडिओ BAMS संदर्भातला टोटल सीट्स आणि नवीन कॉलेजेस, त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटीज, त्या BAMS कॉलेजमधील संपूर्ण 78 कॉलेजचा लेखाजोखा ह्याला मांडणारा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आमचा हा जो व्हिडिओ आहे ह्याला लाईक करून सबस्क्राईब चॅनलला करून बेल घंटी दाबायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।